या बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे सविस्तर। रत्नागिरी जिल्ह्यातून मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं रत्नागिरीला झोडपलं। आज देखील जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत। काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते। अद्यापही आजूबाजूच्या परिसरात असलेला पुराचा धोका अजूनही कायम आहे। रत्नागिरीत गेल्या 3 दिवसात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज कुठेतरी विश्रांती घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। परंतु असं जरी असलं तरी नद्यांची पातळी जी आहे ही अजूनही पात्राबाहेरच आहे। सध्या आपण काजळी नदीच्या तीरावर आहोत आणि जर बघितलं तर माझ्या पाठीमागे हे नदीचं पात्र आपण बघू शकता। हे काजळी नदीचं पात्र आहे। हे पाणी जे आहे पात्राच्या बाहेर अजूनही वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। काल ह्यात पुराचा फटका अनेक गावांना बसला होता। त्यामध्ये सोमेश्वर गाव असेल, चांदेरे गाव असेल किंवा इतर जी गावं असतील ह्या गावांना पुराचे पाणी पुराच्या पाण्याचा फटका बसला होता आणि हे पुराचं पाणी अनेक घरामध्ये शिरलं होतं। सध्या जरी पाण्याची पातळी कमी झालेली असेल किंवा पाऊस जरी थांबलेला असला तरी देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय आणि नदीच्या आजूबाजूला असणारे या आपल्या शेजारी हे किती गार्डन आहे आणि हे गार्डन जे आहे पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेलं आहे। इथं बसण्याच्या ज्या खुर्च्या आहेत ह्या देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। जरी घराच्या इथलं पाणी जरी ओसरलं असलं तरी देखील अजून नदीची पातळी जी आहे ही पूर्वपदावर आलेली नाही। नदी जी आहे पातळीच्या बाहेरच वाहते। कारण नदी पात्र जे आहे ते छोटं आहे परंतु हे जे आता पाणी आहे पात्राच्या बाहेर आलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही नदी जी आहे दुथडी भरून वाहताना दिसते। एकंदरीतच बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून जो काय पाऊस होत होता त्यामुळे या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि आत्ता सध्या नद्यांची पाणी पातळी काही मीटरने कमी झालेले आहे। परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि हा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर मुसळधार पाऊस पडला तर परत एकदा ही नद्याच्या नदी जी आहे ही धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि ह्याचा परत एकदा पूर येऊन इथल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांना किंवा अनेक गावांना ह्याचा धोका निर्माण होऊ शकतो। एकंदरीतच बघितलं तर पावसाने जरा आता कुठेतरी उसंत घेतलेले आहे परंतु ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पाऊस परत एकदा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण यामुळे प्रशासन आता कुठेतरी सतर्क झालेलं असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असं देखील प्रशासनानं सांगितलेलं आहे। एकंदरीतच बघितलं तर प्रशासनाने सर्वच नागरिकांना आता स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं पाहायला मिळतंय। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। पालघर मनोर रस्ता मासवण जवळ पाण्याखाली गेला असून या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली एक कार सुखरूप बाहेर काढण्यात आली। स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांना ही कार बाहेर काढण्यात यश आलं। सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मासवण इथे मनोर पालघर रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे मुख्य मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरती आहेत। राहुल, पालघर मधली सद्यस्थिती काय? नक्कीच, आपण बघायला गेलं तर कालपासूनच पालघर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस सुरू आहे। त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील असेल जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। अनेक ग्रामीण भागाला जोडणारे जे प्रमुख मार्ग आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेत आणि त्याच्यामुळे अनेक गावांत संपर्क जो आहे तो मुख्य बाजारपेठांशी किंवा शहरांशी तुटलेला पाहायला मिळतोय। सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे। सूर्या नदीच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून जवळपास 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीत सुरू आहे आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे। याचाच परिणाम पालघर मनोर या मुख्य रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळाला। मनोर पालघर हा मार्ग जो आहे तो कालपासूनच पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अशीच एक याच मार्गावर उभी असलेली कार जी आहे ती पाण्यात अडकली होती आणि त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना ही कार बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र अजूनही जिल्ह्यात मुसळधार पाऊस असा सुरू आहे। एका बाजूला तानसा धरण असेल किंवा दुसऱ्या बाजूला सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण असेल या दोन्ही धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा पूरपरिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। अनेक गावांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। मुख्य रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पालघर मनोर असेल किंवा मग डहाणू नाशिक महामार्ग असेल या दोन्ही मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। पावसाचा जोर अजूनही कायम आहे। जर पाऊस असाच सुरू राहिला तर नद्या ज्या आहेत त्या आपली धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।